इयत्ता 7वी मराठी धडा 16वा कोळीण लेखक मारुती चितमपल्ली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या धड्याचे लेखक मारुती चितमपल्ली यांच्याविषयी अधिक जाणून घेऊयात. मारुती चितमपल्ली यांचा जन्म सोलापूर येथे नोव्हेंबर 1935 साली झाला. मराठी साहित्यात यांनी निसर्गविषयक लिखाणाची सुरुवात केली. त्यांनी वन्यविषयक संशोधन आणि लेखनही केलं. वनाधिकारी म्हणून त्यांनी 36 वर्ष नोकरी केली. वनाधिकारी असतानाच्या काळात आणि त्यानंतरही असं एकूण 65 वर्ष त्यांनी जंगलात घालवली. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. जंगलांचं देणं, रातवा, रानवाटा, पक्षी जाय दिगंतरा अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्या बहुतेक पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कारही मिळालेले आहेत. त्याशिवायही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मारुती चितमपल्ली यांना लहानपणापासूनच पक्षी निरीक्षणाची आवड होती. त्यांच्या आई आणि मामांकडून त्यांना पक्षी निरीक्षणाची माहिती मिळाली होती. पक्ष्यांचे वेगवेगळे रंग, त्यातले बारकावे याचं ज्ञान त्यांना त्यांच्या आईकडून आलं होतं. त्यामुळे आजही वर्णनात्मक लिहिताना रंगांचे बारकावे ते अचूकपणे लिहू शकतात. पक्षीतज्ज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या सहवासातूनही मारुती चितमपल्ली यांना बरंच शिकता आलं. मूळच्या तेलुगू असलेल्या चितमपल्ली यांनी मराठी भाषेला 1,00,000 अधिक नवीन शब्द दिलेले आहेत. अरण्य आणि त्याभोवतालचे अनेक शब्द ही खरं तर चितमपल्ली यांची मराठी भाषेला देणगी आहे. कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रुकरी असा शब्द आहे, पण मराठीत त्यासाठी कोणताच शब्द नाही. चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा नवा शब्द योजला आहे. तसंच हेरॉनरी म्हणजे बगळे, ढोकरी या पक्ष्यांची वीण वसाहत यालाही मराठीत शब्द नव्हता. त्यासाठी सारंगागार हा योग्य शब्द चितमपल्ली यांनी मराठी भाषेला दिलेला आहे. याशिवाय टणटणी म्हणजे रायमुनिया हा शब्द देखील चितमपल्ली यांनी मराठीला दिलेला आहे. पिवळ्या धमक्क बहावाच्या झाडाला अमलताश हा नेहमीच्या वापरात आलेला शब्द ही देखील चितमपल्ली यांचीच देणगी आहे. चितमपल्ली यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही इंटरनेटवरच्या त्यांच्या मुलाखती, माहिती हे देखील वाचू शकता.